इयत्ता दहावी विषय मराठी अक्षर भारती कविता क्रमांक पाच दोन दिवस कवी नारायण सुर्वे या कवितेमध्ये कवी आपल्याला कष्ट या खडतर आजच्या युगाचा मंत्र देत आहेत कष्ट करतात त्यांनाच फळ मिळत असते यशोशिखर सर करता येते मेहनतीशिवाय कष्टाशिवाय तरणोपाय उपाय नाही हे प्रत्येकाने आपल्या मनावर बिंबवले पाहिजे आज जगात कित्येक महान माणसे होऊन गेलेत ते सर्व त्यांनी केलेल्या अपार मेहनतीमुळेच जो कष्ट करतो त्यालाच परमेश्वर सहाय्य करतो असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरील असे म्हणणाऱ्या आळशी माणसाला तर भगवंत सुद्धा मदत करत नाही आपले आयुष्य सुख दुःख आशा निराशा यांनी भरलेले आहे दरवेळी आपल्या वाट्याला सुखच येईल आपल्या प्रयत्नांना यश मिळेल किंवा आपल्या कष्टाची चीज होईल असे नाही परंतु तरीही परिणामाचा विचार न करता माणसाने जीवनात अविरत मेहनत केली पाहिजे कष्ट करत राहिले पाहिजे कवीने स्वतःला प्रातिनिधिक स्वरूपात ठेवून आपल्या व आजूबाजूच्या कष्टकरी जीवनाचे प्रखर वास्तव सांगितले आहे अतोनात परिश्रम व दारिद्र्याने भरलेल्या आयुष्यात सुख येण्याची वाट पाहण्यातच काही दिवस निघून गेले तर बरेच दिवस दुःखातच सरले त्यामुळे आता किती दिवसाचे आयुष्य शिल्लक राहिले आहे याचा हिशोब कवी मांडतो आहे येथे कवीने श्रमिकांचा कळवळा व त्यांच्या सुखदुःखाचा उमाळा यावर भाष्य केलेले आहे तर आपण पुढच्या ओळी पाहूया दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो जोतबट्टीत शेकावे तसे पोलाद आयुष्य शान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले कवी नारायण गंगाराम सुर्वे यांनी लिहिलेल्या दोन दिवस कवितेतील प्रस्तुत ओळी आहेत ही कविता त्यांच्या ऐसा गामी ब्रह्म या कवित्या संग्रहातून घेतलेला आहे कवीने जीवन जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे काव्यमय चित्रण रेखाटले आहे दारिद्र्याशी झुंज देणाऱ्या कष्टकरी जीवनाचे भयान वास्तव कवीने प्रकट केलेले आहे कवीने जीवन जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे काव्यमय चित्रण रेखाटून दिलेले आहे प्रत्येक क्षणी जगाचा विचार केला जगासाठीच जगलो खूप काबाड कष्ट व जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून कवीचे आयुष्य चांगले होरपळून निघाले अपार कष्ट करूनही रोज पोट भरण्या इतके अन्न मिळवणेही कठीण होईल इतके दैन्य कवीच्या आयुष्यात आहे सदैव दुःखाच्या छा चा, छायेत असणारे आयुष्य सुखाचे दिवस येतील अशी वाट पाहण्यातच फुकट गेली पण तरीही इतकी सारी दुःखे सहन करून व असा आयुष्यभर खडतर प्रवास करूनही कवीने हार न मानता सारी दुःखी पेलूनही तो जगात टिकून आहे कवीचा जीवनावाद व वा आशावाद अजूनही कायम आहे म्हणूनच तो पुन्हा नव्या उमेदीने पुढचा जीवन प्रवास करत आहे पुढे अविरत चालण्याची उमेद या जीवनरूपी शाळेतूनच कवीला मिळाली आहे यातून कवीचे संघर्षमय जीवनातून कृतीशील झेप घेणाऱ्या आकांक्षाचे चित्रण केलेले आहे आयुष्याचा असा खडतर प्रवास करतच कवी या जगात आपला टिकाव धरून उभा आहे व त्यांचा जीवन प्रवास सतत चालू आहे पुढे अविरत चालण्याची उमेद या जीवनरूपी शाळेतूनच कवीला मिळाली ज्याप्रमाणे झोतबट्टीत पोलात ताऊन सुलाखून निघते त्याचप्रमाणे कवी कवीचे आयुष्यही दुःख दारिद्र्य या कष्टरूपीत भट्टीत चांगलेच शेकून निघाले आहे तरीही कवीचा जीवनावाद आशावाद टिकून आहे तो सुखाची दोन दिवस वाट पाहण्यात तर आपण काही शब्दांचे अर्थ पाहूया दुनिया जग सर्वस्व सर्व काही वाढविले सुखविले गहान, तारण आयुष्य जीवन दुःख शोक उंचावलेले मोठे झालेले तर प्रिया विद्यार्थ्यांनो इथे आपली कविता संपलेली आहे धन्यवाद